नमस्कार, मी भारत दत्तू, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। नागेश डान्स बार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ निलंबित। माल ट्रकने जोराची धडक दिल्याने सायकल स्वाराचा जागीच मृत्यू। अक्कलकोट येथून मध्य प्रदेशातील मुलाचे अपहरण। सुनेला लाजवाल पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न। महुद मधील भुसार व्यापाऱ्याची 5 लाख रुपयाची फसवणूक। आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजन समितीचा निधी। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। विजयपूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोरेगाव परिसरातील असलेल्या नागेश डान्स बारवरती छापा घातल्यानंतर तपासात हलगर्जीपणा केला आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सहाय्यक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याचा आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी दिलेला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ नेमणूक विजयपूर नाका पोलीस ठाणे सोलापूर असे निलंबित झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांनी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सारेगाव येथे नागेश डान्स बारवरती छापा टाकला होता। त्यावेळी त्यांच्याकडे अपुरा कर्मचारी होता आणि डान्स बार मध्ये 30 ते 40 जण होते। त्यामुळे त्याने विजयपूर नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ भोसले यांना बोलावलं होतं। कारवाईसाठी येण्यास त्याने उशीर लावला। त्यानंतर त्यांना कारवाईच्या दरम्यान डान्स बार मधील सीसीटीव्हीचे सीव्हीआर जप्त करण्यास सांगितलं होतं। त्याने ते ताब्यात घेतल्याचं सांगितलं, परंतु तपासादरम्यान ते विषयावर जप्त मुद्देमाल दिसले नाही। त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तर दिली। वरिष्ठांचा फोन न घेता आणि त्यांच्याकडे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची तपासणी माहिती न देता अचानकपणे स्टेशन डायरीला नोंद करून आजारी रजेवर निघून गेल्याने संशय व्यक्त होत आहे। तसेच तपासातील पुरावे गहाळ करून आरोपींना मदत करण्याचा हेतू असल्याची शंका या ठिकाणी येत आहे। कर्तव्यात कसुरी केली म्हणून निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी दिलेला आहे। सायकलवरून निघालेल्या 55 वर्षीय इस्माला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या माल ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान मोहळे कुरुल रस्त्यावरील अष्टविनायक दूध डेअरी समोर घडलेली आहे। याबाबत मोहळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊसाहेब दत्तू अवताडे वर्ष 55 राहणार क्रांतीनगर मोहळ हे त्या ठिकाणी कुटुंबासमेत राहून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। दिनांक 25 नोव्हेंबर रोजी घरातून मोहळ शहराकडे भाऊसाहेब अवताडे सायकलवरून येत असताना दुपारी 12:30 सुमारास कुरुल कडून मोहळकडे पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मालट्रक क्रमांक MH12HD2207 ने सायकल स्वाराला जोराची धडक दिली। त्यामध्ये अवताडे यांना गंभीर मार लागून ते जागीच मयत झाले। या प्रकरणी ट्रक चालक आकाश बिरू पांढरमिसे राहणार शिरापूर तालुका मोहळ यांच्या विरुद्ध मृत भाऊसाहेब अवताडे यांचा मुलगा प्रकाश याने फिर्याद दाखल केली असून या प्रकरणी चालक पांढरमिसे यांच्या विरोधात अविचाराने निष्काळजीपणाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या स्वतःच्या ताब्यातील वाहन वेगाने चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोहळ ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश शिंदे हे करीत आहेत। सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे यांच्या दिलेल्या माहितीनुसार अरुण सुग्रीव नागर वय वर्ष 16 वर्ष राहणार भिलपुरा उगाड पोस्ट सेमई सेमी जिल्हा मुरेना कोलरस राहणार मध्य प्रदेश या मुलाचे अपहरण करण्यात आलेले आहे। अरुण सुग्रीव नागर हा बेंगलोर मुंबई उद्यान एक्सप्रेस प्रवास करीत असताना त्याच दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:55 अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे सरदारची एक्सप्रेस गाडी थांबली असता तो पाणी आणण्यासाठी गाडीतून खाली उतरला। कोणीतरी अज्ञात इसमाने पूस लावून पळवून नेले। अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी पत्रकाद्वारे दिलेली आहे। सुनेला लॉयझान पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घेरडी येथे नुकतीच घडलेली आहे। या प्रकरणी सासू पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तुझ्या वडिलांनी घर प्रपंचासाठी साहित्य व्यवस्थित दिलेलं नाही, लग्न नीट करून दिलं नाही, तू माहेरी निघून जा अशी दमदाटी करत सासूने सुनेच्या तोंडात पर्शी पुसण्याचे लायझॉन ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। तसेच नवऱ्याने तुला नांदवणार नाही, तू तुझ्या आई वडिलांकडे जा असे म्हणत शिवीगाळ केली।
या प्रकरणी पूनम रंजित गेंड राहणार घेरडी तालुका सांगोला या युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून सासू शालन दादासाहेब गेंड व पती रंजित दादासाहेब गेंड यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या पूनम गेंड हिच्यावरती सांगोल्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पूनम रंजित गेंड हिने सासू शालन दादासाहेब गेंड व पती रंजित दादासाहेब गेंड यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिलेली आहे. बारादरी तालुका अहमदनगर येथील पोल्ट्री फार्म व्यावसायिकाने महुद तालुका सांगोला महुद मधील भुसार व्यापाऱ्याची 5 लाख रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार सांगोला पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. बारादरी तालुका अहमदनगर येथील पोल्ट्री फार्म व्यावसायिकाने महुद तालुका सांगोला येथील भुसार व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून 5,05,068 रुपयाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. या प्रकरणी बसवेश्वर साथलिंग लोखंडे याने दिलेल्या फिर्यादीवरून रवी किरण पोल्ट्री फार्मचे भागीदार विनय रत्नाकर माचवे राहणार पारादरी तालुका अहमदनगर यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 148 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक पोटनिवडणूक कार्यक्रम तर महाळुंग वैराग नातेपुते माडा माळशिरस या नगरपंचायतीची निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तसेच संभाव्य स्थानिक इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून विविध शासकीय विभागामध्ये मंजूर करण्यात आलेले निधी त्यात कामावर वेळेवरती खर्च होणं अपेक्षित आहे. हा निधी कोणत्याही कारणास्तव व्यपगत होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित शासकीय विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर बोलत होते. जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत मंजूर असलेल्या निधीतून प्रस्तावित केलेल्या कामाचा प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करताना संबंधित विभागाने निवडणूक जाहीर असलेली 148 गावं नगरपंचायती वगळून विकास कामाचे प्रस्ताव सादर करावेत. अशा प्रस्तावांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात येतील. तसेच संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सर्व विभाग प्रमुखांनी त्यांना मंजूर करून करण्यात आलेल्या निधीतून वेळेत कामे पूर्ण करून घ्यावीत. मंजूर असलेली निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी या सूचनेमध्ये सांगितलेलं आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.